माझे नाव कुमार बाबूराव किनिगे, राहणार बोबनाव, तालुका शिरोळ। रासायनिक बीज प्रक्रिया, सोयाबीनची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे हे तुम्हाला मी अगोदर सांगतो। सर्वप्रथम गोंडपाट सोयाबीन 1 किलो, कार्बन डेजे किंवा 22 टेन, सोयाबीन वर्गातील रायझोबियम, KSV PSV आणि गुळाचे पाणी। सर्वप्रथम आपल्याला 1 किलोला 2.5 ग्रॅम ह्या पद्धतीने हे टाकायचं आहे, कार्बन डिजन घ्यायचं आहे। 1 किलोला 2.5 ग्रॅम ह्या पद्धतीने सोयाबीन हे बीज घेतल्यामुळे त्याला चोळून घ्यायचं आहे, हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे। आणि रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया दोन प्रकार असतात। रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीतील बुरशीजन जे कीड आहेत ते आपल्याला पिकाला होणार नाही। आणि रासायनिक बीज प्रक्रियेनंतर 10 मिनिट सुकवल्यानंतर नंतर जैविक बीज प्रक्रिया करायचं आहे। त्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचं आहे ते बघूया। सर्वप्रथम आपण गुळाचे पाणी थोडं शिंपडून घ्यायचं आहे। गुळाच्या पाण्यामुळे रायझोबियम चिकटण्यास आपल्याला मदत होते। त्या पद्धतीने आपण गुळाचे पाणी शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 किलोला 25 ग्रॅम रायझोबियम घ्यायचं आहे। त्यानंतर PSV KSV 25 मिली, 1 किलोला 25 मिली ह्या पद्धतीनं प्रमाण घ्यायचं आहे। आणि हे सर्व मिश्रण हलक्या हाताने आपण घुळून घ्यायचं आहे। हे सर्व केल्यानंतर 20 ते 25 मिनिट सावलीत सुकवायचं आहे। त्यानंतर आपण पेरणी से वापरायचं आहे। आपलं जैविक बीज प्रक्रियामुळे जमिनीतील नत्र स्फुर स्थिरीकरण होणार आहे, त्या ते आपल्याला फायदा होतो व पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते। अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यामुळे रासायनिक खतामध्ये 25% बचत होते। परत त्यानंतर बुरशीजन्य जमिनीतून होणारे बुरशीजन्य रोगाचे संरक्षण आपल्याला होणार आहे। अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की अशा प्रकारे खरीप हंगामामध्ये बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला ह्या आपला सोयाबीन असू दे कुठला पण ह्या असू दे आपल्याला फायदे होणार आहेत। ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे।